नमस्कार मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला सर्वात मोठा झटका हा उत्तर प्रदेश व त्यानंतर महाराष्ट्रामध्ये भेटला महाराष्ट्रामध्ये मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तब्बल बेचाळीस जागा ह्या राष्ट्रवादी व शिवसेनेकडे होत्या त्याच जागा घटून आता सतरापर्यंत भाजप व शिवसेना पोहोचलेली आहे आता नवीन सर्वेनुसार जे दिव्य मराठीने एक बातमी दिलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की भाजप सध्या एकशे पन्नास जागांची तयारी करत आहे कमीत कमी, कमी एकशे पन्नास जागा भाजपला या महायुतीमधून घ्यायच्याच आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत एकशे पन्नास जागा ह्या भाजपला द्याव्याच लागणार आहेत तरच भाजपची सत्ता येण्याची चिन्हे त्या ठिकाणी आहेत अशा प्रकारे म्हटलं जात आहे आता भाजपला जर एकशे पन्नास जागा गेल्या तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना मग किती जागा राहतील हा खरा प्रश्न आहे पुन्हा अपक्ष आहे तिकडे नवनीत राणा यांचे पते रवी राणा यांच्याही सध्या आमदार आहेत त्यांची जागा आहे बच्चू कडू ही महायुतीमध्ये सध्या तरी आहेत मग या अपक्षांना जागा किती सोडणार व त्यांना सोडल्यानंतर शिंदेना व अजित पवार यांना किती जागा राहतील हा खरा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्य सर्वे सर्व असणार आहेत विधानसभेच्या निवडणुकीसाठी यावरती सध्या शिक्कामोर्तब होताना दिसत आहे एकीकडे मराठा आंदोलन चालू आहे मनोज जारांगे पाटील यांनी फडणवीसांच्या विरोधामध्ये उघड भूमिका घेतलेली आहे आधीच लोकसभेला मनोज जारांगे पाटील या फॅक्टरचा फटका भाजपला त्या ठिकाणी बसलेला आहे फक्त सतरा जागा त्यांच्या शिंदेच्या शिवसेना व भाजपच्या मिळून आलेल्या आहेत त्याच्यामुळे आता विधानसभेलाही तशाच प्रकारचं वातावरण होणार आहे का त्याची भीती भाजपला सध्या तरी दिसून येत होती विनोद तावडे हे एक मराठा चेहरा आहेत परंतु विनोद तावडे व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आधीपासून कोणतंही शक्य नसल्याचं आपण पाहिलेलं होतं हे थोडे विरोधी असणारे दोन्ही चेहरे आहेत त्यामुळेही एकमेकांना साथ देणे त्या ठिकाणी होईल का याविषयीची विषयीची असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना विनोद तावडे यांनी त्या ठिकाणी साथ दिलेली दिसून येत आहे असं दिव्य मराठीचं या ठिकाणी म्हणणं आहे नेमकं दिव्य मराठीने आजच्या पेपरमध्ये छापलंय काय त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात देवेंद्र फडणवीस यांना किंवा भाजपला जर एकशे पन्नास जागा गेल्या तर शिंदेची शिवसेना व अजित पवार नेमकं काय करतील त्याविषयीचा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहत आहोत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन आता दाबून घ्या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चला तर मग दिव्य मराठी नेमकं काय म्हणते लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला मराठा समाज व आरक्षण आंदोलकांमध्ये भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी मोठा रोष असल्याचे हे नुकसान झाल्याचे आता लपून राहिलेले नाही त्यामुळे ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभेचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न देता विनोद तावडे यांच्यासारख्या एखाद्या नेत्याकडे द्यावे दे असा सूर भाजपमधून व्यक्त होत होता मात्र फडणवीसां जनतेत आश्वासक असणारा चेहरा दुसरा सध्या तरी महाराष्ट्र भाजपच्या राजकारणात नाही त्यामुळेच हा जो चेहरा आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे त्यांना निवडणुकीचे सर्वाधिकार दिल्याचं आता स्पष्ट आहे पक्षाचे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे मात्र महायुतीमध्ये सध्या भाजपला दोनशे अठ्याऐंशी पैकी कमीत कमी एकशे पन्नास जागा भाजपला सोडून घेण्याची अट देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टाकलेली आहे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये एकशे पन्नास पेक्षा कमी जागावरती तडजोड करता येणार नाही त्यांना एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे देवेंद्र व तावडेंचे सख्य असल्याचे सर्व स्रोत आहे या ठिकाणी त्यांना असं दाखवायचं आहे की देवेंद्र फडणवीस जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे हे भाजपमधील वेगवेगळ्या गटातील नेते आहेत असं पहिल्यापासून समजलं जातं देव जे विनोद तावडे आहेत ते मुंडे यांच्या गटातील नेते तर देवेंद्र फडणवीस हे गडकरी यांच्या गटातील तेव्हा त्यावेळेचे नेते मानले जात होते तर आता दोघांमध्ये सख्य सर्वस्रुत आहेत यामुळे प्रदेश भाजपकडून त्यांच्या नावाला अनुकूल प्रतिसाद मिळण्याची तावडेंना शंका आहे त्यामुळेच विधानसभेच्या नेतृत्वासाठी फडणवीसांच्या नावाला पाठिंबा जाहीर करून राज्यसभा मिळवायची अशी तावड्यांची खेळी असल्याचे आता या ठिकाणी सांगितले जात आहे शिंदे आणि अजितदादांना जर आता एकशे पन्नास जागा भाजपला गेल्या तर किती जागा राहू शकतात तर जागा एकशे अडोतीस उरणार आहेत त्याच्यामध्ये सध्या तरी शिंदेची शिवसेना आहे त्यांनी शंभर जागांची मागणी केलेली आहे जर शिंदेच्या शिवसेनेला शंभर जागांची मागणी पूर्ण झाली तर अडोतीस जागा फक्त अजित दादा पवार यांच्यासाठी उरतात आधीच अजितदादा पवार यांच्याबरोबर चाळीस सध्याचे आमदार आहेत वरून अपक्ष आमदार मग जागा नेमकी वाटप कशा होणार यामुळे महायुतीचं जागा वाटपाचं घोडं या ठिकाणी अडण्याची शक्यता आहे आता भाजपची या ठिकाणी रणनीती काय आहे तर राज्यात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्यापैकी किमान एकशे पन्नास जागा भाजप व त्यांचे छोटे मित्रपेक्ष यांना सोडून घेण्यासाठी शिंदे व अजित पवारांची यशस्वी वाटाघाटी करण्याची जबाबदारी फडणवीस यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी सोपवली आहे फडणवीस सध्या भाजपचे महाराष्ट्रातील सर्वे सर्व आहेत मुख्यमंत्री पदासाठी डावपेच ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असा युतीत अलिखित करार आहे जास्तीत जास्त जागा लढवून सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचा व आपलाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा सध्याचा तरी प्रयत्न या ठिकाणी दिसून येत या आहे यामुळे वाढेल अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळाल्याने एकनाथ शिंदे हे शंभर जागांवरती दावा करते तर अजित पवारांनाही तितक्याच जागा हव्या आहेत भाजप या दोन्ही पक्षांना एकतीस एकशे अडोतीस जागावरतीच बोळवण करण्याची सध्या तरी शक्यता आहे किंवा त्यांची ती तयारी आहे त्यामुळे जागा वाटपाच्या वेळी महायुतीमध्ये ताणतणाव होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे मराठ्यांचा या विरोधात रोष असला फडणवीसांच्या तरी पण भाजपने या ठिकाणी रिस्क घेतलेली आहे मराठ्यांच्या जे नेते आहेत सध्याचे तरी सर्वोच्च नेते सध्या मानले जात आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये भाजपच्या आता आमदारही बोलण्यास सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये अग्रणीचं नाव जर पाहिलं तर प्रसाद लाड असतील किंवा नितेश राणे असतील हे वारंवार मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका करताना दिसत आहेत प्रवीण दरेकर यांचे नाव आहे व मनोज जरांगे पाटील यांनी सतत आता देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करण्यास सुरुवात केलेली आहे काही करून देवेंद्र फडणवीस यांना हटवण्याचं काम करण्याचा सध्या मनोज जरांगे पाटील हे प्रयत्न करताना दिसत आहेत याचा फटका आता या निवडणुकीमध्ये भाजपला पडणार आहे का याविषयी आता येणारी निवडणूकच सांगणार आहे तर ही होती संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भाजपला शिवसेनेला व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा सुटण्याची तुमची शक्यता आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब बटन दाबा धन्यवाद